माझ्या प्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांच्या नेतृत्वामध्ये माझं उर्वरित आयुष्य राजकीय आयुष्य मी समर्पित केलेलं असे आदरणीय शरद पवार साहेब बांधवांना, मी आय एम अ फॅन ऑफ शरद पवार. मी 1999 39व्या वर्षी जेव्हा लोकसभेमध्ये इलेक्टेड होऊन गेलो त्यावेळेस माझा परफॉर्मन्स खूप चांगला होता. साहेबांना कदाचित आठवत नसेल, त्यांनी मला एकदा निरोप पाठवला की देर इज सम सेमिनार ऑन सम स्पेशल इफेक्ट स्पेशल सब्जेक्ट, अरे यू शुड पार्टिसिपेट. मी विचार केला, मी दुसऱ्या पक्षात होतो, एका दोघांना विचारलं की चांगल्या सब्जेक्टवर सेमिनार जाऊ की नाही. अनफॉर्च्युनेटली मी जाऊ शकलो नाही बिकॉज ऑफ सम रिस्ट्रिक्शन अँड ऑल, पण मला असं वाटतं की देर आहे दुरुस्त आहे. इतक्या कालावधीने का नाही, पण मी आज साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांसोबत काम करण्यासाठी विचारलं. मी काय साहेबांची तारीफ खोटी नाही करणार. ही इज अ हिरो ऑफ द इंडियन पॉलिटिक्स, अनडाऊटेबल हिरो ऑफ द इंडियन पॉलिटिक्स. नॅशनल पर्स्पेक्टिव्हमध्ये जेव्हा मी हिरो ऑफ द इंडियन पॉलिटिक्स म्हणतो तेव्हा 2-3 मुद्दे माझ्या डोक्याच्या समोर येतात की शो मी द लीडर हु इज अनडिस्प्युटेड इन इंडिया, शो मी द लीडर हु इज नॉन कॉन्ट्रोवर्शियल. मी कोणाचं नाव नाही घेतात. शो मी द लीडर ऑफ द व्हास्ट व्हिजनरी आणि शो मी द लीडर ऑफ द एक्सपर्टायझेशन. हे चार मुद्दे माझ्या डोक्यासमोर. मी ब्युरोक्रॅट राहिलेला माणूस आहे, मी अकॅडमीचा माणूस आहे, की मी कोणाचं नाव नाही घेतात. किंवा या देशामध्ये जेवढे काही लीडर्स असतील, नॉन कॉन्ट्रोवर्शियल अनडिस्प्युटेड व्हिजनरी असं एक लीडर मला नाव आणि म्हणून आजच नाही, आज प्रवेश घेतो म्हणून नाही, तर साहेबांच्या लिडरशिपमध्ये मी जो इन्स्पायर झालो होतो म्हणून मी सांगितलं की पहिलेच देर आहे दुरुस्त आहे. उदाहरण द्यायचं दाखल्यास इन स्पाइट ऑफ द व्हेरियस ऍडव्हर्स फॅक्टर्स, जे लोक म्हणत होते की मी पुन्हा येणार, ही फॉट ए फाईट लाईक ए फायटर एक्झाम्पल आहे. आणि पुन्हा येणार तो सोडा, ही फॉट दी फाईट विन दी वॉर नाऊ ही इज द किंग. आणि म्हणून ही रियालिटी आहे, नोबडी कॅन डिनायल दिस. आणि म्हणून मी आता ठरवलेलं आहे की माझं उर्वरित आयुष्य एक्सपेक्टेशन काही नाही, एक्सपेक्टेशन झिरो आहे. लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायचा विदर्भामध्ये. मी पहिला खासदार आहे इंडिपेंडेंट नंतर जिथे शिवसेनेचा भगवा जेंडा मी नागपूरच्या गडावर पाडला, जेव्हा एकही आमदार त्या पक्षाचा नव्हता आणि एकही पंचायत समितीचा मेंबरही नव्हता. रेकॉर्ड झाला साहेब माझी टीम चांगली. मी आपल्याला भाई देतो की माझा परफॉर्मन्स मी बोलून तर नाही, पण माझा परफॉर्मन्स मी कामाने दाखवील. आपण मला संधी दिली, मी आपला खूप आभारी आहे, संघटनेचा आभारी आहे, आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सोबत मोहिते हे विदर्भातल्या विशेषतः विदर्भामध्ये दोन भाग आहेत. एक विदर्भामधून ओळखला जाणारा, दुसरा वऱ्हाड म्हणून ओळखला जाणारा. तर विदर्भातल्या भागामध्ये अतिशय घनिष्ठ संबंध तिथं घटकांची जनता अनेक वर्षापासून आहे. अशा साधन जीवनामध्ये काम करणाऱ्या
एका गायिकाने खेळते घडला आणि संसदेमध्ये बघितलं होतं, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बघितलं होतं आणि सांगितलं आमचं औत्सुक्य होतं त्यांच्या उद्देशाचं लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये विविध पक्षांचे लोक असतात पण प्रामुख्यानं नव्या पिढीचे प्रतिनिधी कोणी आले आणि त्यांनी एखाद्या विषयावर कॉन्ट्रिब्युशन चांगलं केलं तर अशांचं कौतुक करण्याच्या संबंधीची भूमिका त्याच्यात जे सिनियर सभासद आहे त्यांच्याकडून केली जाते. पक्ष कोणता हा बघितला जात नाही आणि सर माहिती की संसदेमध्ये आल्यानंतर फार थोड्या दिवसातच आम्हा लोकांच्या लक्षामध्ये आलं की संसदेमध्ये उत्तम कर्तृत्व करू शकणार हा एक नवीन तरुण पिढीचा प्रतिनिधी आज संसदेला मिळाला आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं एक प्रकारचं समाधान कौतुक सगळ्यांच्या वर्णामध्ये होते. अलीकडं ते या सगळ्या राजकीय तरुणींच्यापासून वाजवण्यात असं दिसत होतं पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या सरकार यांच्यासह त्याच्यातले काही सरकारी यापूर्वी सेनेमध्ये काम करत होते, बीजेपीमध्ये काम करत होते, काँग्रेसमध्ये काम करत होते या सगळ्यांच्यासह आज त्या सगळ्या पक्षामध्ये राष्ट्रवादीला मजबूत करण्याची आणि तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभर लावण्याची भूमिका स्वीकारली मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं श्रीमोद मोहिते त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपण सगळे मिळून सामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करू आम्हा सगळ्यांची साथ तुम्हाला निश्चित राहील. तुमच्या अनुभवाचा कर्तृत्वाचा उपयोग हा सामान्य जनतेच्या भल्याच्यासाठी कशापासून घेता येईल या दृष्टीनं पक्ष तुमच्या पाठीची आणि सरकारांचे तुमच्या पाठीची राहील हा विश्वास त्यांना मी या ठिकाणी देतो. आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशा